इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील महेश्वरी मंगल कार्यालय येथे गणेश उत्सव व मोहर्रम सणानिमित्ताने शांतता मोहल्ला कमिटी मीटिंग घेण्यात आली. सदर मीटिंगला अध्यक्षस्थानी श्रीमती अरुंधती राणे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण या मीटिंगला उपस्थित होते. तसेच परमेश्वर कासुळे, तहसीलदार इगतपुरी, श्रीमती निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी इगतपुरी नगरपरिषद निखिल लांबोळे, सार्वजनिक बांधकाम विभाग मोरे MSED इगतपुरी, तसेच शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव, गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर मीटिंगमध्ये सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना सर्व नियम अटी ऑनलाईन अर्ज करणे, DJ मुक्त गणेशोत्सव, ध्वनी प्रदूषण होणार नाही, तसेच मुख्य कोविड 2020 प्रादुर्भाव वाढणार नाही या दृष्टीने दक्षता घेणे व कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे. इगतपुरी शहर व ग्रामीण भागातील सर्व मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसून घरगुती साध्या पद्धतीने साजरा करणार असले बाबत आश्वासन दिले आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्याशी संवाद साधला. याचा आढावा घेतला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक, ब्युरो रिपोर्ट नाशिक यांनी. आज दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी आगामी गणेश उत्सव मोहरम सण शांततेने साजरा व्हावा या दृष्टीने इगतपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी शांतता कमिटीची आणि गणेश भक्तांची मीटिंग आयोजन करण्यात आली होती. सदर मीटिंग आम्ही माननीय तहसीलदार इगतपुरी श्री कासुळे साहेब, सुरे मॅडम, निगमचे अधिकारी, MSEDचे अधिकारी आणि आम्ही स्वतः हजर राहू. यावर्षी शासनाने 11 जुलै 2020 रोजी जो शासन आदेश काढलेला आहे की सार्वजनिक गणेशोत्सव न साजरा करता गणेशोत्सव हे घरगुती पद्धतीने साजरा व्हावेत, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढू नयेत, वाजंत्री वाजवण्यात येऊ नये आणि या जो कोरोनासारखा जो संसर्गजन्य आजार ने जो आपला देश पूर्ण जगभर जो थैमान घातलेला आहे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाप्रमाणे सणोत्सव साजरा व्हावेत आणि प्रशासनाने देखील त्याच्यावरती दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे सणोत्सव साजरा करून घ्यावेत असा जो शासनाचा मानस होता, जो वरिष्ठांचे आदेश आहेत ते जनतेपर्यंत घरे भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज ही मीटिंग घेतलेली आहे. यापूर्वी देखील इगतपुरीवासियांनी गणेश भक्तांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. या मीटिंगच्या माध्यमातून सर्व गणेश भक्त यांनी आश्वासन दिलेलं आहे की शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार असे आश्वासन दिलेलं आहे. मी देखील माझ्या वतीने वरिष्ठांना आणि जनतेला आश्वासित करू इच्छितो की दिलेल्या सूचनांप्रमाणे इगतपुरीवासीय गणेशोत्सव साजरा करतील. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.